नमस्कार बालमित्रांनो आपण आपल्या गणिताच्या दुसऱ्या धड्याला याआधी सुरुवात केलेलीच आहे याच दुसऱ्या धड्यातला तिसरा पार्ट आज आपण पाहणार आहोत पहिल्या आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण सिक्स डिजिट नंबर आणि सेवन डिजिट नंबर्सचे रीडिंग आणि रायटिंग कसे करायचे हे शिकलेलो हो। आहोत या पार्टमध्ये आपण संख्येचे एक्सपांडेड फॉर्म्स आणि प्लेस व्हॅल्यू कशी लिहायची हे शिकणार आहोत द एक्सपांडेड फॉर्म ऑफ नंबर अँड द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट्स ॲज यू कॅन सी आय हॅव रिटन वन नंबर दॅट इज फिफ्टी सिक्स लॅक ट्वेल थाउजंड सेवन हंड्रेड अँड एटी नाईन अँड हिअर यू कॅन सी इन द टेबल आय हॅव अरेंज दिज ऑल डिजिट्स इन देअर प्लेसेस प्रत्येक डिजिट त्याच्या प्लेसमध्ये मी लिहिलेलं आहे या टेबलमध्ये आणि प्लेस व्हॅल्यू तर तुम्हाला माहीत आहे याआधीसुद्धा तुम्ही शिकलेला आहात प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की युनिट प्लेसची प्लेस व्हॅल्यू असते वन टेन्सची टेन हंड्रेडची हंड्रेड थाउजंडची थाउजंड टेन थाउजंडची टेन थाउजंड लॅक्सची वन लॅक टेन लॅक्सची टेन लॅक आता इथे मला प्रत्येक डिजिटची जर प्लेस व्हॅल्यू फाइंड आऊट करायची असेल तर मला काय करायला लागेल त्याच्या प्रत्येक त्या संख्येतल्या प्रत्येक डिजिटला तिच्या प्लेस व्हॅल्यूने मल्टिप्लाय करायला लागेल जसं इथे तुम्ही बघू शकता मी प्र, ही संख्या मांडून घेतलेली आहे तिच्या डिजिट्सनुसार आणि त्या प्ले जी ज्या प्लेसमध्ये जो डिजिट येतो आहे त्या प्लेसमध्ये आपण ही संख्या लिहिलेली आहे आता इथे तुमच्या लक्षात येते की नाईन हा माझा युनिट प्लेसला आलेला आहे त्यामुळे मी नाईन या नंबरला वनने मल्टिप्लाय केलेलं आहे कारण की युनिट प्लेसची प्लेस व्हॅल्यू असते वन सो दॅट नाईन मल्टीप्लायड बाय नाईन नाईनची प्लेस व्हॅल्यू so मला मिळाली नाईन टेन्सच्या प्लेसमध्ये माझा एट आलेला आहे म्हणून मी इथे एटला टेनने मल्टिप्लाय करणार आणि त्यामुळे माझी प्लेस व्हॅल्यू मला मिळाली एटी कारण की टेन्स प्लेसमध्ये म्हणून टेनने मल्टिप्लाय केलं सेवन हा माझा हंड्रेड प्लेसमध्ये आला आहे म्हणून मी सेवनला हंड्रेडने मल्टिप्लाय केलेला आहे सेवन मल्टिप्लायड बाय हंड्रेड इज इक्वल टू सेवन हंड्रेड टू थाउजंड टू हा माझा थाउजंडच्या प्लेसमध्ये आलेला आहे त्यामुळे टूला मी थाउजंडने मल्टिप्लाय केलं आहे सो प्लेस व्हॅल्यू ऑफ टू इज टू थाउजंड टेन थाउजंडच्या प्लेसमध्ये माझा वन आलेला आहे आणि वनला मी टेन थाउजंडने मल्टिप्लाय केलं आहे 1 into 10,000 is equal to 10,000. 6 is here in a lakhs place, so I have multiplied 6 by 1 lakh. 6 into 1 lakh is equal to 6 lakhs. And 5 is here in 10 lakhs place, so 5 is multiplied by 10 lakhs. So, a place value of 5 is 50 lakhs. आता हा जो सगळे नंबरचे मी प्लेस व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत या प्लेस व्हॅल्यूज जर मी ॲडिशनच्या फॉर्ममध्ये लिहिल्या तर त्यालाच मी काय म्हणते संख्येचे एक्सपांडेड फॉर्म द एक्सपांडेड फॉर्म ऑफ नंबर आता फिफ्टी था फिफ्टी लॅक्स हा जो नंबर आहे तो मी इथे लिहिला आहे बघा त्याची प्लेस व्हॅल्यू फाईव्हची प्लेस व्हॅल्यू किती आली फिफ्टी लॅक्स प्लस सिक्सची प्लेस व्हॅल्यू आली सिक्स लॅक प्लस टेनची प्ले वनची प्लेस व्हॅल्यू आली टेन थाउजंड टूची प्लेस व्हॅल्यू आली टू थाउजंड सेवनची प्लेस व्हॅल्यू आली सेवन हंड्रेड एटची प्लेस व्हॅल्यू आली एटी आणि नाईनची प्लेस व्हॅल्यू आली नाईन या सगळ्यांची जेव्हा मी ॲडिशन करते तेव्हा मला माझा नंबर मिळतो काय होता माझा नंबर फिफ्टी सिक्स लॅक्स ट्वेल्व थाऊजंड सेवन हंड्रेड अँड एटी नाईन म्हणजेच जेव्हा तुम्हाला एक्सपांडेड फॉर्म ऑफ नंबर लिहायचा आहे एक्सपांडेड फॉर्म ऑफ नंबर म्हणजे दुसरं काहीच नाही त्या संख्येमध्ये जेवढे डिजिट्स आलेले आहेत जेवढे अंक आलेले आहेत तेवढ्या प्रत्येक डिजिटची प्लेस व्हॅल्यू लिहायची आणि ही प्लेस व्हॅल्यू लिहून अशा पद्धतीने तुम्हाला काय करायची आहे ॲडिशनच्या फॉममध्ये मांडायची आहे या सगळ्या संख्यांची ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला तुमचा ओरिजिनल नंबर मिळतो एक्स्पांडेड फॉर्म ऑफ नंबर कसं लिहायचं लक्षात आलं तुम्हाला आणि प्लेस व्हॅल्यू तर ह्या चार्टवरून तुम्हाला क्लिअरच होईल की संख्या किंवा डिजिट ज्या प्लेस मध्ये आलेला असतो त्या प्लेसची व्हॅल्यू त्या डिजिटला मिळत असते आता समजा एखाद्या प्लेसवरती झिरो हा डिजिट आलेला असेल तर मात्र झिरो हीच त्याची प्लेस व्हॅल्यू राहणार भले मग तो टेन लॅक्सच्या प्लेसवर लॅक्सच्या प्लेसवर झिरो आलेला असेल तर त्याचे आपण सिक्स टाईम्स झिरो लिहिणार नाही त्याचा एकच झिरो लिहायचा मी सिक्स टाईम्स झिरो लिहिले किंवा वन झिरो लिहिला तरी व्हॅल्यू त्याची झिरोच राहणार आहे म्हणजेच आपण एक एक्झाम्पल पण घेऊया की जेव्हा आपल्या ए डिजिट्समध्ये किंवा संख्येमध्ये झिरो आला असेल तर त्याची प्लेस व्हॅल्यू कशी लिहायची हे उदाहरण तुमच्या लक्षात आलं असेल याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे संख्येला त्याच्या प्लेसेसमध्ये लिहून प्लेस व्हॅल्यू काढलेले आहेत प्रत्येक संख्येच्या आणि त्यांची ॲडिशन करून इथे आपण ती संख्या परत मिळवलेली आहे ही ॲडिशनच्या पद्धतीमध्ये आपण जे लिहितो त्यालाच आपण संख्येचं एक्सपांडेड फॉर्म असं म्हणतो बघा या ठिकाणी मी आणखीन एक नंबर घेतलेला आहे सेवन्टी एट लॅक फाय थाउजंड फोर हंड्रेड अँड नाईंटी टू आता आपण याचे प्रत्येक नंबर डिजिट्स जे आहे त्यांच्या प्लेसमध्ये लिहून घेऊया युनिट प्लेसवर आलेला आहे टू टेन्स प्लेसवर नाईन हंड्रेड प्लेसवर फोर थाउजंड प्लेसवर आलेला आहे फाईव्ह टेन थाउजंड प्लेसवर झिरो आलेला आहे लॅक्सच्या प्लेसवर एट आणि टेन लॅक्सच्या प्लेसवर आलेला आहे सेवन मग मा आता मला सांगा बरं यांच्या प्लेस व्हॅल्यूज आपण कशा लिहिणार सेवनची प्लेस व्हॅल्यू काय येईल इथे सेवन्टी लॅक्स कारण की ती टे सेवन हा कुठे आहे तुमचा टेन थाउजंडच्या डिजिटमध्ये आहे टेन लॅक्सच्या डिजिटमध्ये आहे त्यामुळे सेवनची प्लेस व्हॅल्यू येणार सेवन्टी लॅक एट माझा कुठे आलं आहे एट लॅक्सच्या प्लेसवर आलेला आहे त्यामुळे एटची प्लेस व्हॅल्यू येईल एट लॅक्स टेन थाउजंडच्या प्लेसवर आता झिरो आलेला आहे आता या झिरोची प्लेस व्हॅल्यू आपण झिरोच लिहिणार हे लक्षात ठेवा इथे तुम्हाला टेन थाउजंडमध्ये जर माझ्या किती डिजिट्स असतात फाय डिजिट्स असतात तर फाय टाईम्स झिरो लिहायची गरज नाही आहे इथे तुम्ही काय लिहिणार फक्त झिरो जर एखाद्या प्लेसमध्ये झिरो हा डिजिट आलेला आहे तर त्याची प्लेस व्हॅल्यू झिरो हीच राहणार रा आहे थाउजंडच्या प्लेसमध्ये फाईव्ह आलेला आहे तर फाईव्हची प्लेस व्हॅल्यू होईल माझी फाईव्ह थाउजंड आणि फोरच्या प्लेस व्हॅल्यूलला येतील फोर हंड्रेड कारण हंड्रेडच्या प्लेसमध्ये आला आहे नाईन आला आहे माझा टेन्थच्या प्लेसमध्ये त्याची प्लेस व्हॅल्यू येईल नाईन्टी नाईन्टी आणि टू हा युनिट प्लेसला आला आहे त्यामुळे त्याची प्लेस व्हॅल्यू राहील टूच मग आता याचा एक्सपांडेड फॉर्म मी कसं लिहिणार सेवन्टी लॅक प्लस एट लॅक जी प्लस पुढे काय आहे माझा झिरो आलेला आहे त्यामुळे इथे मी काय लिहिणार झिरोच लिहिणार प्लस फाय थाऊजंड प्लस फोर हंड्रेड प्लस किती आलेलं आहे आता इथे नाईन्टी आणि प्लस हे झालं त्याचं एक्सपांडेड फॉर्म एक्सपांडेड फॉर्मला जर मी ॲडिशन केलं तर मला नंबर मिळेल सेवंटी एट लॅक फाईव्ह थाऊजंड फोर हंड्रेड अँड टू लक्षात संख्येचं एक्सपांडेड फॉर्म लिहिताना आपण काय लिहितो त्या संख्यांचे प्लेस व्हॅल्यू लिहून त्यांची फक्त आपण ॲडिशन मांडत असतो इथे या स्लाइडवरची महत्वाची गोष्ट जी तुम्हाला लक्षात ठेवायची ती अशी आहे की ज्या वेळेस तुमचा झिरो आला असेल एखाद्या प्लेसमध्ये तर त्या प्लेसची व्हॅल्यू नेहमी झिरोच लिहायची आहे बघा या ठिकाणी आता आपण शिकणार आहोत रायटिंग अ नंबर वेन इट्स एक्सपांडेड फॉर्म इज गिवन आतापर्यंत आपण बघितलं की एक्सपांडेड फॉर्म आपण संख्येवरून लिहित होतो म्हणजे आपल्याला नंबर दिलेला होता आणि मग आपण त्याचा एक्सपांडेड फॉर्म लिहित होतो इथे आपण शिकणार आहोत की जर एक्सपांडेड फॉर्म मला दिलेलं असेल तर त्यावरून संख्या कशी तयार करायची आता इथे एक्सपांडेड फॉर्म मध्ये मला दिलेला आहे सिक्स्टी थाउजंड प्लस फोर थाउजंड प्लस सिक्स हंड्रेड प्लस सेवेंटी प्लस नाईन याच्यामध्ये मी हे शोधणार की सगळ्यात मोठा नंबर माझा कोणता आहे किंवा सगळ्यात जास्त डिजिट्स माझे कोणासोबत आहेत इथे मी पाहिलं तर सिक्स्टीसोबत माझे वन टू थ्री फोर फाईव्ह डिजिट्स आहेत म्हणजे हा माझा काय असणार आहे सगळ्यात मोठा नंबर आणि फाईव्ह डिजिट्स माझ्या मोठ्या नंबरमध्ये आहेत याचाच अर्थ असा आहे की सिक्स हा सिक्स uh, हा माझा सगळ्यात मोठ्या प्लेसवर येणारा नंबर आहे आणि टोटल माझा जो नंबर तयार होणार आहे तो आता फाईव्ह डिजिट्सचाच असणार आहे कारण की याच्यातली मॅक्सिमम व्हॅल्यू फाईव्ह डिजिटची आहे त्यामुळे आता सिक्स्टी थाउजंड आहे म्हणजेच माझा सिक्स असणार आहे फर्स्ट प्लेसला त्याच्यानंतर फोर डिजिट नंबरमध्ये आहे फोर त्यामुळे सिक्स नंतर मी लिहिणार फोर थ्री डिजिट नंबरमध्ये आहे सिक्स सेवन आणि नाईन हा माझा नंबर तयार होईल सिक्स्टी फोर थाउजंड सिक्स हंड्रेड अँड सेवन्टी नाईन आता हा नंबर तयार कसा झाला आपण बघूया बघा आपण काय करणार आहोत आता ज्या ज्या प्लेस व्हॅल्यूज आहेत मी त्याच्या त्याच्या प्लेसेसमध्ये लिहून टाकणार आहे सिक्स्टी थाउजंड माझे कुठे येईल टेन थाउजंडच्या प्लेसमध्ये येईल ही व्हॅल्यू सिक्स्टी थाउजंड फोर थाउजंड येईल फोर थाउजंडच्या प्लेसमध्ये सिक्स हंड्रेड माझी हंड्रेडच्या प्लेसमध्ये येईल सेवन्टी टेन्सच्या प्लेसमध्ये आणि युनिटच्या प्लेसमध्ये नाईन आल्या लक्षात म्हणजेच आता जेव्हा मला याचा नंबर लिहायचा आहे तर तो नंबर मी काय लिहिणार टेन थाउजंडच्या प्लेसमध्ये माझा काय येणार आहे सिक्स फोर थाउजंडच्या प्लेसमध्ये फ uh, थाऊजंडच्या प्लेसमध्ये माझा येईल फोर हंड्रेडच्या प्लेसमध्ये सिक्स टेन्सच्या प्लेसमध्ये सेवन आणि युनिट्सच्या प्लेसमध्ये नाईन जेव्हा आपण त्याच्या टेबलमध्ये हे संख्या मांडल्या तर तुमच्या लक्षात आलं असेल की एक्झॅक्टली हे डिजिट्स इथे कसे आले कारण की ते त्यांच्या त्यांच्या प्लेसेसमध्ये आलेत आणि म्हणून त्यांची त्यांची प्लेस व्हॅल्यू ते कॅरी करत आहेत जसं सिक्स्टी थाउजंड हा डिजिट फाय डिजिट आहे सिक्स्टी थाउजंड हा नंबर फाय डिजिट आहे तर वन टू थ्री फोर फायव्ह म्हणजे टेन थाउजंडच्या प्लेसमध्ये माझा सिक्स्टी थाउजंड येणार फाय डिजिट नंबर हा माझा कितीचा असतो टेन थाउजंडचा असतो म्हणजे माझा टेन थाउजंडच्या घरामध्ये काय आला सिक्स आला त्यानंतर युनिटच्या घरापासून आपण आता सुरुवात करूया बघा इथे माझं डिजिट काय येणार आहे नाईनच येणार आहे इथे माझं डिजिट काय येईल आता सेवन्टी म्हणजे डिजिट असणार आहे सेवन सिक्स हंड्रेड म्हणजे डिजिट असणार आहे सिक्स फोर थाउजंड म्हणजे डिजिट असणार आहे फोर आणि सिक्स्टी थाउजंड म्हणजे डिजिट असणार आहे सिक्स याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल आता माझा नंबर मी लिहिताना परत आपण लिहून बघूया बघा युनिट प्लेसला आलेला आहे नाईन त्याच्यानंतर आलेला आहे सेवन त्याच्यानंतर आलेला आहे सिक्स मग फोर मग परत सिक्स म्हणजे माझा नंबर तयार काय झाला सिक्स्टी फोर थाउजंड सिक्स हंड्रेड अँड सेवंटी नाईन या ठिकाणी बघा आपण आणखीन एक उदाहरण घेतलेलं आहे या उदाहरणामध्ये आपण सगळ्यात आधी काय शोधणार आपली पहिली स्टेप काय असते की सगळ्यात जास्त डिजिट कोणत्या नंबरसोबत आलेले आहेत तर इथे बघा इथे किती डिजिट्स आले आहेत एटसोबत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन हा नंबर सगळ्यात मोठा आहे काय आहे हा एटी लॅक्स सेवन डिजिट कुठे येतो बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन म्हणजे सेवन डिजिट नंबर माझ्या कशात येतो टेन लॅक्समध्ये मग आता एटी लॅक्स मी इथे लिहिणार माझ्या टेन लॅक्सच्या डिजिट टेन uh, लॅक्सच्या प्लेसमध्ये त्याच्यानंतर आलेला आहे किती डिजिटचा नंबर वन टू थ्री फोर फाय मग बघा वन टू थ्री फोर फाईव्ह म्हणजे हा नंबर कुठला आहे फाईव्ह म्हणजे टेन थाउजंडच्या प्लेसमधला आहे म्हणजे मी इथे लिहिले फिफ्टी थाउजंड इथे तुमच्या लक्षात आलं की लॅक्सच्या घरात मला नंबर त्यांनी दिलेला नाही आहे त्यामुळे तिथे झिरो लिहून टाकायचा आता पुढचा किती डिजिट नंबर आहे चा प्लेस है. वन टू थ्री फोर फोर डिजिट नंबर बघा कुठे येणार वन टू थ्री फोर थाउजंडच्या प्लेसमध्ये म्हणजे थाउजंडच्या प्लेसमध्ये आला थाउजंड सिक्स मग थ्री डिजिट नंबर आहे म्हणजे हंड्रेडच्या प्लेसमध्ये येईल नाईन हा वन डिजिट नंबर आहे मग वन डिजिट नंबर म्हणजे फक्त युनिट प्लेसचा येणार म्हणजे इथे टेन्सच्या प्लेसमध्ये पण काहीच नाही आहे तिथे माझे येणार झिरो मग आता आपण ह्याचे नंबर्स फाईंड आउट करूया एटी लॅक्स म्हणजे ह्याचा डिजिट असणार आहे एट लॅक्समध्ये संख्याच नाही आली आहे त्यामुळे आला आहे झिरो टेन थाउजंडमध्ये आलेला आहे फिफ्टी म्हणजे इथे डिजिट असणार फाय इथे वन थाउजंडच आलं आहे म्हणजे डिजिट असणार आहे वन सिक्स हंड्रेड आले आहेत म्हणजे डिजिट असणार सिक्स टेन्सच्या घरात पण युनिट डिजिट आलेला नाही आहे म्हणजे तिथे झिरो येणार आणि युनिट्सच्या घरात आलेला आहे नाईन म्हणजे आता ह्याचा नंबर माझा काय तयार झाला आहे बघा बरं एट झिरो फाय वन सिक्स झिरो नाईन आता इथे काय झाला नंबर माझा एटी लॅक फिफ्टी वन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड नाईन बघा प्रत्येक वेळेस तुम्हाला हा टेबल काय असा मांडून त्याचे प्लेस व्हॅल्यूज लिहायची आवश्यकता नाही आहे फक्त तुम्ही एक छोटंसं ट्रिक लक्षात ठेवा की आधी सगळ्यात मोठा डिजिट मोठे जास्त प्लेस असणारा नंबर शोधायचा जास्त प्लेस असणारा नंबर इथे होता एटीचा एटी लॅक्स मग त्याच्यानंतरचा त्याच्यानंतरचा असे तुम्ही शोधत जायचं पण डिजिट्स काउंट करायला विसरायचं नाही आणि तुम्हाला हे पाठ असलं पाहिजे की टेन लॅक्सचा जर मी नंबर म्हणते तर तो, तो किती डिजिटचा असणार आहे लॅक्सचा नंबर जर मी म्हणते तर तो, तो किती डिजिट्सचा असणार आहे मग त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल एखादा नंबर आता समजा एक उदाहरण म्हणून मी इथे तुम्हाला दिलं समजा एक समजा नंबर दिला आता हा नंबर मला कुठल्या प्लेसमध्ये लिहायचा आहे हे मी कसं ओळखणार तर एकूण त्याच्यामध्ये डिजिट्स किती आले ते मी काउंट करणार बघा किती आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स मग सिक्स नंबर माझा कुठल्या डिजिट कुठल्या प्लेसमध्ये येणार एक दोन तीन चार पाच सहा लॅक्सच्या प्लेसमध्ये म्हणजे ही संख्या काय आहे माझी फाईव्ह लॅक्स आल्या लक्षात काय करायचं कुठल्या प्लेसमध्ये येईल हा नंबर हे बघण्यासाठी त्याचे डिजिट्स मोजायचे डिजिट्स मोजल्यावर तुमच्या लक्षात येणार की तो नंबर कुठल्या प्लेसमध्ये येतो जसं इथे आता डिजिट्स मी मोजले मग बेसिकली टेन लॅक्सच्या घरानंतर लॅक्सची संख्या यायला हवी होती पण लॅक्सची संख्या किती अंकी असते सहा अंकी असते पण इथे फिफ्टी थाउजंड सिक्स डिजिट दिलेले आहेत का मला नाही फिफ्टी थाउजंड मला फक्त फाय डिजिट्स दिले आहेत याचा अर्थ फिफ्टी थाउजंड हा जो नंबर आहे तो माझा लॅक्सच्या घरातला नंबर नाही आहे तो माझा टेन थाउजंडच्या घरातला आहे मग इथे मला लक्षात काय घ्यावं लागेल की लॅक्सच्या घरातला नंबरच आलेला नाही आहे म्हणजे जेव्हा मी संख्या तयार करणार तेव्हा माझ्या हे लक्षात आलं पाहिजे की लॅक्सच्या घरात नंबर नाही आहे तिथे हा झिरो लिहायला विसरायचं नाही बऱ्याचदा तुम्ही असा गोंधळ करता म्हणजे आता जेवढे डिजिट्स दिसत आहेत तेवढेच लिहायचे म्हणजे एट फाय वन सिक्स नाईन असा तुम्ही नंबर तयार केला असता पण हा नंबर काय झाला किती डिजिट झाला आहे बघा वन टू थ्री फोर फाय फक्त फाईव्ह डिजिट म्हणजे तुमचा टेन थाउजंडच्या घरातला एटी फाय थाउजंड वन हंड्रेड अँड सिक्स्टी नाईन पण एटी लॅक फिफ्टी वन थाउजंड अँड सिक्स हंड्रेड अँड नाईन ह्या दोन नंबरमध्ये डिफरन्स बघा कितीचा आहे तुम्हाला लक्षात हे ठेवायचं आहे की जो सगळ्यात मोठा नंबर आहे तो किती डिजिटचा आहे तेवढ्या डिजिटची तुमची संख्या ही तयार झाली पाहिजे जर इथे माझा किती डिजिट नंबर आलेला आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन म्हणजे मला जो नंबर तयार करायचा आहे एक्सपांडेड फॉर्ममधून तो सेवन डिजिटचा नंबर तयार झाला पाहिजे एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रत्येक प्लेसमधली व्हॅल्यू मिळेलच असं नाही काही प्लेसेसमध्ये झिरो असतात पण ते झिरो लो ते लोक इथे मेन्शन करत नाहीत मग अशा वेळेस तुम्हाला लक्षात ठेवून तेवढ्या डिजिटचा नंबर तयार करावा लागेल